परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीमध्ये सरकारने 75% अट रद्द करून पूर्वरत 55% आणावी याकरता आज अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून सरकारविरोधात धरणे आंदोलन नागपूरच्या संविधान चौकात करण्यात आलं. ॲक्च्युली यांनी 30 लाखाची जी अट टाकलेली आहे, म्हणजे पी जी करता 30 लाख उत्पन्नाची अट आणि त्याचबरोबर 40 लाख हे जे सरकारने धोरण आखलेलं आहे हे पूर्णपणे सपशेल अन्यायकारक आहे. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आम्ही सरकारपर्यंत कोणत्याही शैक्षणिक विषयावर जात असतो त्यावेळेस सरकार वित्त विभागाचा हवाला देते आणि वित्त विभाग पैसे नसल्याचा हवाला सामान्यांना देत असते. पूर्वी ह्याच स्कीम्स करता म्हणजे परदेशी शिक्षणाकरता पूर्ण शिष्यवृत्ती मिळायची, त्या शिक्षण शुल्कापासून तर निर्वाह भत्तापर्यंत पूर्ण द्यायचे. म्हणजे विद्यार्थ्याची फीस जर म्हणजे ट्युशन फी 65 लाख असायची तर 65 लाख सरकार द्यायची आणि त्यानंतर आता जर पाहिलं तर त्यांनी 30 लाखावर आणलं तर 30 लाखामध्ये तुम्ही केवळ 18 लाख देऊन राहिले. म्हणजे हा जो विद्यार्थी आहे जो शिष्यवृत्तीस पात्र आहे ह्या विद्यार्थ्याला जर तुम्ही तोकडी अमाऊंट देत असाल तर कुठेतरी तुम्ही ह्या विद्यार्थ्यावर अन्याय करता. मूळतः 20,000 कोटीच्या महाराष्ट्र शासनाचा बजेट आहे. 20,000 कोटीच्या बजेट आहे तर हा बजेट पर्टिक्युलरली SC कम्युनिटीवर खर्च व्हायला पाहिजे कारण तो शेड्यूल कास्ट कम्युनिटीचा आहे. जर शेड्यूल कास्ट कम्युनिटीचा बजेट आहे तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तो बजेट खर्च झाला पाहिजे. पण महाराष्ट्र शासनाने काय केलं, शेड्यूल कास्टच्या बजेटमध्ये दिव्यांगाचा विभाग टाकलेला आहे, त्याचबरोबर संजय निराधार योजना टाकलेली आहे, त्याचबरोबर तुमचे वृद्धांचे जे काही योजना आहेत त्या त्याच्यामध्ये टाकलेल्या आहे. म्हणजे हा बजेट म्हणजे ह्या स्वतंत्र मंडळ असायला पाहिजे होते दिव्यांगाचे आणि ह्या सर्व बाबीचे, पण त्यांनी शेड्यूल कास्टमध्ये टाकले. शेड्यूल कास्टमध्ये टाकले आणि वरून स्कॉलरशिप असो किंवा इतर कोणत्याही बाबी असो आमच्याकडे वित्त पुरेसे नाही अशा प्रकारचा हवाला शासन नेहमी देत आलेला आहे. जर शासनाने पर्टिक्युलरली शेड्यूल कास्टचा बजेट जर शेड्यूल कास्टवर खर्च केला तर आज 75 विद्यार्थी आहे 75 विद्यार्थ्याच्या जागी 750 विद्यार्थी फॉरेन एज्युकेशन घेऊ शकते.